काल पाठवला. काशी, गोदा, पर्याग, पंढरपूर, चित्रकूट, सनी शिंगणापूर, गंगा सागर एवढं तीर्थ घुमून आलो बाबा. आता घरी आलो बसस्टॉपवर. चला घरी जातो. पत्नी कशी आहे, माझे मुलं बाळ कसे आहेत, बाबा कसे आहेत, आई कशी आहे, त्याला त्याचा समाचार घेतला पाहिजे. घरी गेलो पाहिजे. अरे विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. घरातून आवाज येऊ लागला. मामाचा आवाज, मा हे मा, माझे माओ, हे माझे जन्म देणारे मातो श्रीवा, हे मा, हे बापू. अरुण होय केवालस मा. मी होय उद्या बापू. तसं नसतं बोलायचं रे. अरे तुझ्या विरहामध्ये माझा जीव सुकून गेला होता असं वाटत होत परमेश्वरा. माझा लेख 4 महिने बसून माझ्या डोळ्याला दिसत नाही. कुठं असेल, काय असेल, त्याची हालत कशी झाली असेल, त्याला जेवायला मिळते की नाही, त्याला खायला मिळते की नाही, कुठे संबंध असेल, ह्या विमंतीने मी सगळी होती रे. मा प्रत्येक आईला असंच वाटते. मा मा तू ना मला 15 दिवसांनी पाठवलीस ना. होय ना. अरे मी तुला 15 दिवसासाठी तीर्थयात्रेला पाठवलं माझ्या सोनूल्या, पण एवढे दिवस का लावलात रे. ए मा तुला का सांगू मा, पंढरपूरहून यात्रा गंगा सागरला गेली. तुला गंगा सागरला गेला. अरे मला एक गोष्ट सांग, तुला जे काम सांगितलं ते नाही केला. अरे मला कसं रे कसं वाटत होत रे, काय करू. हे मा तुला म्हणलीस ना बापू, बापू आणलास मा. अरे अरे काय करू रे. अरे सगळीकडे पाहते पण माझ्या मनातला मनात सुरते रे. मी माझ्या मनातला मनात सुरते परमेश्वरा. मला ज्याप्रमाणे 3 मुली 1 मुलगा आहे, त्याचप्रमाणे जर तुला 2 मुलीच्या पाठी जर एखादी मुलगा झाला असता तर मी गंगेत घोळून आले असते. आता पोरगाव आता जरूर पोरगाव माझे मावो. तू लढू नको माझे मावो, तू लढत तू तुझ्या डोळ्यातून आसू सांडतेस मा. मी लढतो माझे माझे माओ तुझ्यासाठी मी जिंदाबाद आहो. अहो तेरी उंगली पकड के चला अन ममता कहया चलते पला. Yeah.
कोरण्या एवढी मोठी इस्टेट आहे 50 एकर जमीन आहे 20 गाई आहे 30 म्हशी आहे सोनं नाणं गाडी घोडं 3 मजली बिल्डिंग आहे कशाची कमी नाही रे काही कमी नाही सारं असताना सुद्धा तुझ्या वंशाला दिवा नाही मग एवढी इस्टेट कोण्या कामाची माव वंशाला दिवा आहे ना कुठे दिवा आहे दोन पोरी आहेत ना अरे ह्या पोरीचं का करतेस रे अरे ह्या पोरी का का करतील आणि नवऱ्याच्या घरी उठून पडतील ह्या पोऱ्याचं काही भरोसा नाही माझ्या बाळा एखादी पोरगी घर जवळ घर जाई फर जाई ट्रक कुली मले नापूस पाहिजे पाय आता कोठून आणू तो बापू तेवढं तू टेन्शन नको घेऊ तुझी बायको अरे मी नाही पण मात्र पागला पण तुझी बायको आता 5 महिन्याची गरोदर आहे गरोदर 5 महिन्याची अगोदर आहे अगोदर नाही मूर्खा गरोदर गागोदर गागोदर नाही म्हटलं ना गरोदर 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 मध्ये खरोदर खरोदर लावते पाकासारखंच करते मूर्ख मूर्ख लागतात मी एवढा असा एअरपोर्ट माझ्या जन्माला आला आणि डोक्याचा असं पश्चाताप झालाय काउन काउन करते मूर्ख कुठला तर मी मूर्ख नाहीतर काय आहे मी मूर्ख आहे मी मूर्ख आहे ना हो आहे ना मग माझ्यापेक्षा 10 पट तू मूर्खी आहे मग का नाही मारणार चांगलं तुला सांगितलं म्हणजे असं बोलते तू मारू नको तू या का पागल कुठचा तर तुला काय सांगितलं तुझी बायको आता 5 महिन्याची गरोदर आहे आहे ना 5 महिन्याची गरोदर आहे तुला माहित नाही तू जेव्हा तीर्थयात्रेला गेला त्याच वेळेस तिला दिवस गेले होते 1 महिना झाला होता तुझ्या बायकोला पागल फरकट पडता तर कसा मूर्ख आहे तू कसा मूर्ख सारखा बोलतोस नालायका तुझ्या बायकोची गोष्ट करत आहे तू मला कस रे म्हणतेस रे नालायक कुठचा तर आवाज नाही काढत माझ्या समोर हे बघ माझ्या समोर चकचक चकचक करायचं नाही आणि तू जर जास्त चकचक केला तर नावाची शांताबाई म्हणतात मला बाईक खाली कर शांत हा माईक लगी तुरा सारा साठा सवरा कुठच्या देवरा करून तर काय धम नाही होत मंडळी बापू माईक बोल नाही करे बापू हॅलो हॅलो हे बटन बंद झाले ना बटन हात नाही तर वरत जाते ना सुद्धा त्यात हात नाही लावून काय लावून खालत तर हॅलो 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 मले सांग आता तुझी बायको 5 महिन्याची गरोदर आहे तिला दवाखान्यामध्ये घेऊन जा अरे तिला मी किती वेळा सांगितलं बाई माझ्यासोबत दवाखान्यात चाल पण ती माझा ऐकायला तयार नाही रे म्हणून तू तिला दवाखान्यामध्ये घेऊन जा मला सोनोग्राफी करून घेऊन ये काय करू सोनोग्राफी सोनोग्राफी हा सोनोग्राफी करायचं सोनोग्राफी केल्यामुळे पोटातलं बाळ कसं आहे त्याची वाढ बरोबर होत आहे की नाही त्याच्या बाळाच्या हृदयाचे ठोके बरोबर होतात की नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ग्रोथ आहे की नाही असं समजतं त्याच्यावर सोनोग्राफी करायला मी दवाखान्यात नाहीच हो मा सोनोग्राफी करायच्या वेळे डॉक्टर का तिच्या पोटात धकून पोटात घुसायचं का रे अरे त्यांच्याजवळ मशीन असते सोनोग्राफी करायची मशीन हा मशीन असते कपडे शिवायची अरे कपडे शिव मशीन नाही मशीन ते गर्भ कसा आहे चेक करायची असते सोनोग्राफीची मशीनच असते तिच्यात टाकती अरे तिच्यात नाही टाकत हा मशीनवर आहे त्यांच्याजवळ नाही का एक यंत्रच असते त्याच्यावरून एका समजते कम्प्युटर असते कम्प्युटर त्याच्यामध्ये दिसते कॅल्क्युलेटर नाही कम्प्युटर कम्प्युटर नाही रे माझ्या मुखाचे पाहतो का आले होते आवाज ऐकायचं माझ्या समोर शांताबाई म्हणतात मला हो शांताबाई हे बघा तू असं करशील मी कुठे चालली जाईल मला अन्न म्हणजे नाही मला अन्न म्हणजे नाही कोणाला बरं मान्य शांती कुठं कसं बोल ह्या लेकरा संग डोक्याले दिसा का मारून टाकलं ह्या लेकराने मा जन्म कवाचा हो तुझा जन्म जुलै महिन्यातला जुलै महिन्यातला होय
म्हणजे हो बाळा हत्याचा पहिला कोणता कोणता मला लागते मला नाही माहिती कोणता लागते पण मला माहिती आहे सांग बरं मला सांग बरं सांग हत्याचा महिने हा महा जन्म उतरातला होईल आम्ही इकडे तुला नाही कथा जुलै महिना सांगतो आता सांगते बरा वृक्षाचा जुलै महिना जुलै फेरवाली जन्मवाली जुलै फरीवाली शाळा सकाळ नेट लागेल फेरवारी फेरवारी करते बरा वृक्षाच्या नालाय कोणतावारी जिम्मेवारी फरीवाली मोठी कस कस जन्माले आले हे लेकरू तेव्हा हे असं लाग कार्टून देण्यापेक्षा एखादी मला पोरकेच दिले असं सांगत राहते मी असं जन्माले आवाज काढता बिलकुल आवाज बिलकुल काळात आलाय माझ्या समोर आणि मी तुला सांगत आहे तुला जेवढं झालं तेवढं सायकल चार न्या मी तुला आता सांगते तू नेहमी 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 माझी टिंगल टवाडकी करत असे बोललो तिकडून नाही बोललो तिकडून ना कोणी धसू मी अरे पण शांत मुकाटन ऐकून घे त्याच्यानंतर बोलायचं तिला दवाखान्यामध्ये घेऊन जा दवाखान्यामध्ये गेल्यानंतर सोनोग्राफी करायला लाव ठीक आहे पण डॉक्टरला सांगायचं माझी आई शांताबाई शांताबाईला सांगितलं म्हणायचं गर्भ लिंग निदान करून ये गर्भ लिंग निदान काय म्हणजे माव गर्भ लिंग निदान गर्भ भंग भडा अरे पदन नाही रे गर्भ लिंग निदान गर्भ भंग भडा कुठं न्याव एकाले आपले कुठं न्याव हे लेकरांना काही समजत नाही अरे गर्भा एक शब्द सांग गर्भ गर्भ लिंग अंग अंग लिंग लिंग निदान 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 अगदी बरोबर बोला निदान नाही रे निदान बस येते त्याला हा त्याला सांगायचं गर्भ लिंग निदान कर म्हणायचं गर्भामध्ये जर मुलगा असेल तर ठेवायचं आणि मुलगी असेल तर गर्भपात करून टाकायचा म्हणजे गर्भामध्ये पोरगा असेल गर्भपात करायचा पोरगा असेल तर ठेवायचं आणि पोरगी असेल तर गर्भपात करायचा गर्भपात हा म्हणजे काय करायचं पोट खाली करायचं काय ना अबोर्शन करायचं त्याला अबोर्शन म्हणतात डॉक्टरला बरोबर असं माझं नाव सांग आणि त्या साहेबाला जर ऐकलं नाही त्या डॉक्टरने तर नावाची शांताबाई म्हणून सांगायचं नाही हो शांताबाई अरे माझं नाव सांग त्या डॉक्टरले शांताबाई आणि शांताबाईला सांगितलं म्हणायचं का डॉक्टर साहेब तुम्हाला किती पैसे लागते तर नाव शांताबाई कच्च 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 बोलू देईल म्हणायचं पैसे मोजून देईल म्हणायचं ठीक आहे जा तुझ्या बायकोला घेऊन दवाखान्यामध्ये जा तुझ्या बायकोला ह्या कानाची खबर या खानाला कळता कामा नाही तुला फक्त एवढं सांगायचं की दवाखान्यामध्ये जाऊन सोनोग्राफी करायची आहे मी कोणाला सांगणार नाही मा मी फक्त तिने सांगितलं आणि ह्या डोंगराने सांगितलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जा मग लवकर जातो मा हो नावाची शांताबाई म्हणते मला शांताबाई एका दगडामध्ये दोन पक्षी कसे मारायचे शांताबाईकडून शिकून घ्यायचं माझी सून कवाडकी माझा ऐकत नाही काय तिच्याच नवऱ्याच्या हाताने तिच्या डोक्यामधला किडा कसा काढते बघूनच घे आतमध्ये जाते दोन वाकडा किती ठरला पुजते पाहिला माय माय शांत माय बाबूरावची बायको होय मामा बाबूराव हो चला जातो बाबा राजा बोल गेल्याशिवाय जमणार नाही तिच्या बापाच्या इस्टेटवर आम्ही बसलो नाही अरे ते नव्या ते नव्या दिले ते नव्या दिले मला Thank you.
कारो भाटागो माझे लाळाचे नारी मंजुळा मंजुळा ग मंजुळा ए मंजुळा काय बाई पाच महिने झाले बाहेर गेले होते आज यांच्यासारखा आवाज येत आहे मंजुळा काय हो कधी आला मी अगं मला येऊन जवळजवळ दोन तास झाले मग दोन तास मग काय हो तुमचे कपडे कसे चेहरा कसा अरे पगले चार महिन्यापासून आंघोळ केली नाही दोन महिने झाले कपडे धुतले नाही कपडे कसे राहतील अगदी बाई काय म्हणजे चालीस कुठं मी आपल्या गावला नाही का आज मंडई आहे मंडई फिरायला चालली मंडई पाहिले हो बोकायला गणेश चंद्र बाबा भांगात कोटी चालली अहो बोकायला चालली आता नाकी डोळी रंग गोरा गोरा पाल ए मंजुळा कम ऑन माय डार्लिंग नाकी डोळी बायकोच्या मनात ऐकायला काय तुम्हाला वेळ भेटते की नाही भेटत ऐकतो ना बापा काय बापा तुझ्या मनातलं मी ऐक माझ्या मनातलं तू ऐकशील नाही का मंजुळा सांगू का अशी कोणती गोष्ट लपवली हो तुमच्याकडून विचार कर का कोणती गोष्ट लपवून ठेवली का ग काय झालं पगले आपल्याला दोन मुली आहेत होय आणि आता पाच महिन्याचा गर्भ तुझ्या पोटात आहे म्हणजे माझ्या बाजून लपवून ठेवली पागल काय हो तुम्हाला जेव्हा पहिला तेव्हा फोन लावायचं सौरी क्षेत्र सांगत होता अगं तिकडे वडापोन आयडियाने कवरेज होत आहे मग कुणाला केला असतो फोन अरे माझ झंगो जाऊ देत आहे ना कठीण हो कुणाचा नंबर माझ्याकडे नाही कुणाला केली असती हो हे गोष्ट खरी आहे मंजुळा काय झालं
पा दोन पोरी झाल्या आता असू सकते पोटामध्ये गर्भ मुलाचा राहू सकते म्हणून माझ्या म्हणलंय कापून वेंतुले जाऊन आणि डॉक्टर पोट फुगे पासून तपासणी करून घेऊ अवय धने अगोदरच्या आपल्या दोन मुली त्यांच्या वेळी डॉक्टर नव्हतं अरे होतं ना अगा मधामध्ये करोना गेला 3 वर्षाचा आणि हा जमाना सल्फेटचा आहे म्हणून मी म्हणतो तपासायला जा पोटामध्ये बाळाची बाळ बरोबर होते नाही हो पोटामध्ये बाळाचे ठोके कशी आहेत का नाही म्हणून चाल माझ्यासोबत तपासून घेऊ नये अरे काय बाई अरे म्हणा की बरं म्हणा खरं म्हणा की खोटं म्हणा मला अजिबात दवाखान्यात नाही जायचं आहे आवाज तुला चालला अहो नाही जायचं आहे नाही चालत नाही मी आपल्या मायला नाव सांगेन अहो सांगत कोणती बाई होती ठीक आहे नाही असत नाही असत ठीक आहे घरामध्ये माझ्याशिवाय पत्ता सुद्धा हलत नाही शांत बाई